माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत राहिलात आणि मला म्हणालात की अमक्यांनी टाळ्या वाजवल्या नाही, अमक्यांनी टाळ्या वाजवल्या नाही. परंतु टाळ्या मोजण्यापेक्षा काल घेतलेल्या विकासाची कामं, त्याचे निर्णय आणि ते मोजले असते तर मला बरं वाटलं असतं. मी काल म्हणालो, विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत, ही भूमिका काल मी या सभागृहामध्ये मांडली. नानासाहेबाला ते पटलेलं आहे एकदम, आणि त्यामुळे त्याचे परिणाम देखील आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतीलच. परंतु दादा, तुम्ही काल माझं भाषण बरोबर ऐकत होता अगदी लक्ष देऊन, पण मनात असूनही आपण मोकळेपणाने दाद दिली नाही हे काल मी या ठिकाणी मला जाणवलं. ठीक आहे, तुमच्यावर आता तुमच्या महाविकास आघाडीचा काही दबाव असू शकतो, म्हणजे त्यामुळे मी समजू शकतो. परंतु मी नेहमी सांगतो, अजितदादा स्पष्ट वक्ते आहे, चांगल्याला चांगलं म्हणतात. परंतु काल जे आम्ही निर्णय घेतले एवढे विदर्भासाठी, आपल्याकडून अपेक्षा होती की आपण सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन किंवा त्याला आपण चांगलं म्हणावं. परंतु आपण त्याच्यामध्ये माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत राहिलात आणि मला म्हणालात की अमक्यांनी टाळ्या वाजवल्या नाही, अमक्यांनी टाळ्या वाजवल्या नाही. परंतु टाळ्या मोजण्यापेक्षा काल घेतलेल्या विकासाची कामं, त्याचे निर्णय आणि ते मोजले असते तर मला बरं वाटलं असतं. बरोबर ना? आणि मी तुमचा चेहरा पाहत होतो, दादांना वाटलं होतं की हे काय असं काय एवढं काय होणार नाही, एवढे काय निर्णय होणार नाहीत विदर्भासाठी. आणि त्यामुळे आमचा जो काही सरकारचा परफॉर्मन्स आपण पाहिला आणि ते आपल्याला अपेक्षित नव्हतं, आणि त्यामुळे नक्कीच आपण जे काही निर्णय आहे थोडे ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे चर्चा वेगळ्या दिशेला जावी, पण मला ते काय आपल्याकडून अपेक्षित नव्हतं. कारण एवढे मोठे आम्ही निर्णय घेतले, निर्णय म्हणजे आपण शेवटी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून या राज्याचा कारभार करत असतो. निर्णय घेत असताना विरोधी पक्षाचे देखील आम्हाला सहकार्य पाहिजे असतं, आणि म्हणूनच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे दोन चाक आहे, आणि हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापूर्वी हे जे काही सरकार आमचं आलंय, या सरकारच्या कामाचा वेग जो आहे हे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, या महाराष्ट्राने पाहिलं, या राज्याने पाहिलेलं आहे. आणि या कमी इतक्या कालावधीमध्ये सुरुवातीपासून जर पाहिलं तर आपण घेतलेले निर्णय एक एक जर पाहिले तर नक्की यामध्ये आपल्याला देखील लोकांना काहीतरी देणारं सरकार आहे अशी भावना देखील आपल्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.